पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पालघर दौरा. कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या अवजड वाहनांना दूधगंगेजवळ ब्रेक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पालघर येथील दौऱ्याला अनुसरून मुंबईमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी कर्नाटकातून महाराष्ट्रात अर्थात मुंबईकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना शुक्रवारी दुपारी 2 पर्यंत ब्रेक लावण्यात आलेला होता. PSI गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 11 अंमलदारांच्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना दूधगंगा नदी पट्टी परिसरात असलेल्या तपासणी नाक्यावरती पार्किंग करण्यात आलं होतं. तर काही वाहनांना जाजल पेट्रोल पंप लक्ष्मी टेकडी या ठिकाणी सुद्धा पार्किंग करण्यात आलं होतं. त्यामुळे या सर्व ठिकाणांना वाहनतळाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. महानगरी न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर, कागल. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.